एकीकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळ असल्यासारखी परिस्थिती आहे पुण्याजवळची सर्व धरणे पूर्ण भरली आहेत ग्रेड ए पुणे महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे पत्रे लिहिली निवेदनं दिली आक्रोश मांडला पण महापालिका अजूनही जागी होईना आणि उरुळीकरांची दैना संपेना लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही मंतरवाडीत पाणी येते परंतु उरळीत पाणी नाही सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाईनने पाणी सुरू करावी अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली गेली नाही काही वर्षांपासून पाण्याची परिस्थिती खूप गंभीर आहे उरुळ देवाची मध्ये आम्हाला टँकरची वाट बघत बसावी लागते आम वर्किंग आवर्स असतात सकाळी मॉर्निंगचे लॉगिन लॉगिन असतं सकाळी आज माझं नऊचं लॉग इन होतं पण आता दहा वाजून गेले तरी अजून लॉगिन झालेलं नाही कारण की पाणी भरायचंय आणि बाकीच्या घरांमध्ये घरामध्ये मी एकटाच असल्यामुळे बाकीच्यांना पाणी भरता येऊ शकत नाही त्याच्यामुळे मला पाणी भरायला थांबावंच लागतंय आणि त्याच्यामध्ये माझे वर्किंग आवर्स पण कमी होत आहेत त्याच्यामुळे बाकीचं इनडायरेक्टली कामावरती पण परिणाम होतोय या सगळ्या गोष्टींचा हा त्रास माझा सर माझा जन्म एकोणीसशे एकोणनव्वद साली झालेला आहे तेव्हापासून मी हा त्रास बघतो इकडे काही विहिरीवरून पाणी आणत होतो आधी चार चार कॅन्डांनी नाही का म्हणजे कॅन्ड वीस लिटर कॅन्ड असतं त्याच्यानी आणि आता कुठे एक पाच दहा वर्षापूर्वी टँकर चालू झालेत तसं त्या टँकरला गर्दीच आहे आता ह्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये वेगवेगळे कोरोनाचे व्हेरियंट्स येतात डेल्टा प्लस डेल्टा तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सोशल डिस्टन्सिंग सुद्धा मेंटेन होत नाहीये त्याच्यामुळे इकडे जर एकदा पसरली तर त्याचा खूप गंभीर परिणाम शकतो उलट अजून टँकर भोवती गर्दी जास्तच वाढते उरुळीत सध्या टँकर जवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाणी भरण्यासाठी होते यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारण्यात येऊ शकत नाही उरुळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला होता शिवाय दहा दशलक्ष लिटरची पाण्याची टाकी ही कचरा डेपो जवळ बांधून बऱ्याच दिवसांपासून तयार आहे कचरा डेपो परिसरात नलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्याप्रमाणे उरुळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही सध्याची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर आहे पुण्यातला वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी गर्दी टाळता येईल तिथे टाळू शकतो व कोरोनाला थांबवू शकतो त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यांनी केला आहे उरुळी देवाची गावामध्ये आज आपण पाहत असाल तर नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे आणि गेले अनेक वर्ष हा त्रास उरुळी देवाची गावामधील सर्व नागरिक महिला या ठिकाणी सहन करत आलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं की येत्या सहा ते आठ महिन्यामध्ये पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल परंतु भामा आस्केड योजना ही पूर्णत्वास गेलेली असली तरीही आज ताब्यात आमच्या उरुळी देवाची गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा पाणी पुरवठा नळाद्वारे केलेला अद्यापपर्यंत नाहीये त्यामुळे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर आम्हाला नळाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करावी अगर जर या महिन्याभरात पुणे महानगरपालिकेने आम्हाला पाण्याची व्यवस्था करू दिली नाही तर आम्ही लवकरात लवकर पुणे पालिक पालिकेवरती ग्रामस्थ हंडा मोर्चा काढल्याशिवाय तरी टँकर वर पाणी भरणे धोक्याचे आहे शिवाय सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो कामगार लोकांना पाणी भरल्याशिवाय कामाला जाता येत नाही पाण्यासाठी लहान मुलांनाही टँकर वर चढून पाणी भरावे लागते त्यामुळे लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते पाणी ग्रामस्थांना सुरू करण्यात यावे येत्या चार दिवसात महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी दिला आहे खेडेपाड्यापर्यंत पाणी आहे नाळाला पाणी आहे गावागावांना पाणी आहे आमच्या इथंच पाण्याची सोय नाहीये कधीपर्यंत पाण्याचा असा हाल सहन करायचा नाळाला पाणी आणल्यानंतर कशाला आम्हाला पण कोरोनाची भीती आहेच की तरी पण आम्ही कसेच पाणी भरतो हा रोज असाच त्रास होतो रोज अशीच गर्दी होते असंच लहान मुलांसोबत घेऊन तसंच पाणी भरावं लागतं कामांचे माणसं पण अडून बसतात